आणि आता आणखीन काही बातम्या थोडक्यात. काल पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. त्यांनी यापूर्वी देखील आमच्यावर टीका केली, पण त्यांना आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाही, असं पवार यावेळी म्हणाले. दरम्यान काल झालेला हल्ला ही खरं चिंतेची बाब असल्याचं देखील पवार म्हणालेत. हा हल्ला आपल्या देशावर झाला असल्याचं दुःख व्यक्त केलंय त्यांनी. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर नवी दिल्लीमध्ये हालचालींना आता वेग आलाय. एनआयएची टीम लवकरच पुलवामामध्ये जाणार असून घटनास्थळाची पाहणी करणार आहे. तसंच एनआयएची 12 सदस्यीय ही टीम पुलवामा हल्ल्याची चौकशी करणार आहे. जम्मू चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजनं पुलवामा झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज शांततापूर्ण जम्मू बंदची घोषणा केली आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात 40 अधिक जवान शहीद झाले तर अनेक जवान हल्ल्यात जखमी झाल्याचं कळत आहे. दुपारी 2 सुमारास काल पुलवामाच्या अवंतीपुरा भागात हा हल्ला झालाय. 3 दशकातील सर्वात मोठा आणि भीषण असा हा आत्मघातकी हल्ला आहे. तर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एका स्थानिक वृत्तसंस्थेला फोन करून जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आदिल अहमद दार या दहशतवाद्यानं हा हल्ला घडवलाय. आदिल अहमद हा 2016 नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. लष्कराचा ताफा जम्मूहून श्रीनगरला येत होता आणि त्याचवेळी आदिल या दहशतवाद्यानं स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि त्यानंतर सीआरपीएफच्या गाडीला स्फोटकांनी भरलेल्या कारनं धडक दिली आणि स्फोट घडून आणला. तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सीआरपीएफच्या ताफ्यावर आदळण्यात आली. सीआरपीएफच्या 55 जवानांपैकी 40 अधिक जवान या ठिकाणी शहीद झाले. पुलवामाच्या अवंतीपुरामध्ये झालेला हा हल्ला उरी हल्ल्यानंतरचा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मानला जातो. या हल्ल्यानंतर शोपिया आणि कुलगाममध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी घेत एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. तर आपण पाहतोय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची प्रतिक्रिया देखील या पार्श्वभूमीवर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, कारण नुकतीच एक महत्वाची बैठक देखील या ठिकाणी पार पडलेली आहे. त्यामुळे या बैठकीत नेमके सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आले हे पाहणं महत्वाचं ठरणार. तर सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून निषेध केलाय. आपल्या शूर जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, तसंच शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण देश उभा आहे, असं देखील मोदी म्हणाले. पाकिस्तान स्थित आणि पाकिस्तान संरक्षित जैश ए मोहम्मद या संघटनेनं हा हल्ला केलाय. पाकिस्तानचा हा भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, तसंच पाकला आम्ही अद्दल घडू, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याची घटना भयानक आणि संतापजनक असून आपला संताप आपण शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही, असं ट्विट करत अभिनेता अजय देवगणनं या हल्ल्याचा निषेध केला आहे. दहशतवाद्यांना लक्षात राहील असा धडा शिकू, असा दावा अरुण जेटलींनी केलाय. तसंच जे या हल्ल्यात शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असंही त्या म्हणाल्या. आमच्या धाडसी सीआरपीएफ जवानांचं बलिदान विसरलं जाणार नाही, असं म्हणत सोनिया गांधींनी पुलवामा हल्ल्याचा निषेध केलाय. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानं अस्वस्थ झाल्याचं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शहीद आणि जखमी झालेल्या शहीद झालेल्या जवानांप्रती या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली आहे आणि शहीदांच्या कुटुंबियांप्रती सहवेदनाही व्यक्त केल्या. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात जे जवान शहीद झाले त्यावर तीव्र दुःख व्यक्त करत आपल्या व्यक्तीला गमवणं काय असतं हे मी समजू शकते, अशी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी. प्रियंका गांधींनी लखनौमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं, मात्र जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याची बातमी कळताच शहीदांना श्रद्धांजली वाहत प्रियंका गांधींनी आपली पहिलीच पत्रकार परिषद संपवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची 56 इंच छाती फुगवून या हल्ल्याला उत्तर देणार का असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर द्या असं आवाहन आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. मागच्या वेळी जसं उत्तर दिलं तसंच उत्तर आताही देण्याची गरज आहे असं म्हणत मोहन भागवत यांनी पुलवामा इथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुलवामातील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत संपूर्ण देश सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं ट्विट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. शहीदांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे असंही राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून म्हटलं आहे. पुलवामात झालेल्या हल्ल्यावर तीव्र दुःख व्यक्त करत हे हल्ले संपवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं असं मत मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केलंय. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत शहीदांना श्रद्धांजली वाहिली. शहीदांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, दहशतवाद्यांना धडा शिकवू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शहीद जवानांच्या रक्ताचा प्रत्येक थेंबाचा बदला घेणार अशी संतप्त प्रतिक्रिया माजी लष्कर प्रमुख आणि केंद्रीय मंत्री बी के सिंग यांनी दिली आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत असं ट्विट करत अभिनेता अभिषेक बच्चननं शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय. ठिकठिकाणी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. पाकिस्तान आणि त्यानं पोहोचलेल्या दहशतवाद्यांना कायमचं संपवण्यासाठी आणखीन एका सर्जिकल स्ट्राईकची गरज असल्याचा सूर सर्वसामान्यांकडून ऐकायला मिळतोय. भोपाळमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरत पुलवामा हल्ल्याचा निषेध केलाय. आता आरपारची लढाई पाकिस्तान सोबत व्हायलाच हवी या घटनेचा मी तीव्र धिक्कार करतो असं रामदास आठवले यांनी म्हटलंय. संयुक्त राष्ट्रानं देखील जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केलाय. जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलंय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या दुःखद क्षणी आम्ही भारताच्या आणि भारत सरकारच्या बाजूने उभे असल्याचं ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जातोय. काल रात्री मुंबईमध्ये रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी याचा तीव्र निषेध नोंदवलाय. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन सध्या या ठिकाणी काय संवाद साधत आहेत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. ही थेट दृश्य आपण संरक्षण मंत्र्यांची पाहतोय. निर्मला सीतारामन या क्षणी माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया येत आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. एकूणच संपूर्ण देशभरात एक संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांना जशास तसं प्रत्युत्तर देण्याची गरज आता निर्माण झाली आहे आणि यापुढे असा दहशतवादी हल्ला होऊ नये यासाठी आता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरती महत्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची नुकतीच एक महत्वाची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. त्यामुळे या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय महत्वाचे निर्णय घेण्यात आले याचा तपशील लवकरच आता उघड होणार आहे. आणि या पार्श्वभूमीवरील प्रत्येक क्षणाक्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. परराष्ट्र मंत्री लष्कर प्रमुख त्याचबरोबर पंतप्रधानांच्या उपस्थितीत या ठिकाणी एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे. तर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती ही महत्वाची बैठक या ठिकाणी संपली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची ही महत्वाची बैठक ज्यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यामुळे आता राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नेमका काय निर्णय घेण्यात आला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. निर्मला सीतारामन माध्यमांसमोर आलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा संवाद निश्चितच अत्यंत महत्वाचा असणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या बातमीकडे लागलेलं आहे कारण 40 हून अधिक जवान या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत.